चंद्रकुमार बोस हे जे सुभाषबाबूंचे नातू आहेत, यांनी हा जो प्रश्न उभा केलेला आहे त्याला काहीतरी तथ्य त्याच्यामागे सत्यता वाटते, तरी या विधेयकाच्या विरोधात संपूर्ण भारत, ईशान्य भारत, उत्तर भारत, मराठवाडा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि सगळ्याच देशामध्ये जे लोक पेटून उठले ते लोकांना तुम्ही जनजागृती करून किंवा हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही, इतरांच्या विरोधात नाही, जे भारतात 25 वर्षापासून आहेत त्यांना नागरिकत्व देण्याविषयी, त्यांची नोंदणी करण्याविषयी आहे असं लोकांना जागृत करायला पाहिजे. कायद्याचं संपूर्ण विश्लेषण करून लोकांना तो कायदा काय आहे याचे समज आणून द्यायला पाहिजे आधी, आणि मग तो कायदा मंजुरीला पाठवायचा किंवा करायला पाहिजे होता. परंतु तुम्ही तो कायदा मंजूर करून दिला तरी अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने या कायद्याविषयी जनजागृती करावी आणि त्या जनजागृतीतून लोकांना वाटलं, लोकांचा विरोध नसला तर तो कायदा पुढे पास करायचा, नाही तो लोक कोर्टात गेलेलेच आहेत. फार लोकांचा विरोध या कायद्याला आहे, नागरिकत्व कायदा आणि नोंदणी कायदा या दोघं कायद्यांना फार मोठा विरोध पुऱ्या इंडियामधून आहे. तरी सरकारने या कायद्याविषयी परत एकदा विचार करावा. कोर्टाचा अवमान न करता कोर्टात याचिका सुरू आहे आणि कोर्टाचा निकाल लागल्यानंतर हा कायदा जर कोर्टाने आणि लोकांनी सांगितलं तर मागे घ्यायला पाहिजे तर तो मागे घेतला गेला पाहिजे. तरी सुभाषचंद्र बाबूंच्या नातूंनी केलेला प्रश्न हा योग्य प्रश्न आहे आणि त्याच्यावर सरकारने उत्तर द्यायला पाहिजे. धन्यवाद.